तर नांदेडमध्ये 13 तालुक्यातील 181 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंके. नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2022 मुदत संपलेल्या 181 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या 18 डिसेंबर रोजी होणार आहेत. दरम्यान प्रचाराच्या तोफा कालच्या तारखेत थंडावल्या असून उद्या 18 डिसेंबर रोजी या ग्रामपंचायत निवडणुकांचं मतदान हे होणार आहे. उद्या होणाऱ्या या निवडणुकांसाठी आता ग्रामीण भागातून पूर्णतः तयारी झालेली आहे. नांदेड जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असून या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान भावभावकींची निवडणूक समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं स्थानिक राजकारणाचा कणा समजला जातो आणि उद्या होणाऱ्या या निवडणूक मतदानासाठी आता ग्रामीण भागातील नागरिकांनी व त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारते आणि कोण धोबी पछाड खाते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.